पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार असल्याची बातमी आयुक्तांचा हवाला देऊन एका वर्तमानपत्रात शुक्रवारी प्रसिद्ध झाल्याने पनवेलमधील कोळी बांधवात खळबळ उडाली. पनवेल कोळीवाड्यातील 99% कुटुंबांचा मुख्य व्यवसाय मासळी विक्रीचा असल्याने त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होणार असल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उरण नाक्यावरील मासळी बाजाराला भेट देत विरोधकांना कोणतेही काम नसल्याने त्यांनीही अफवा पसरवली असल्याचे सांगितले. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर करण्याबाबत निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शकत नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी पनवेल शहरात असलेला मासळी बाजार हलवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करून असा कोणताही निर्णय सत्ताधारी भाजप आणि रिपब्लिकन पक्षानं घेतला नाही, त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून अशी चर्चा करताना येथील कोळी समाजाला आणि पंच कमिटीला विश्वासात घेतल्याशिवाय चर्चा केली जाणार नाही. विरोधकांना काम नसल्यानं ही अफवा पसरवली आहे. आयुक्त अशा प्रकारचा निर्णय एकतर्फी घेऊ शकत नाही, त्यामुळे कोळी बांधवांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. महापालिका हद्दीत आणखी 5-6 मासळी बाजार बांधणे आवश्यक असल्याचे आमचे मत आहे. या मासळी बाजारातील स्वच्छता राखणे हे महापालिकेचे काम आहे, आम्ही ते महापालिका प्रशासनाकडून करून घेऊ, असे परेश ठाकूर यांनी यावेळी कोळी भगिनी आणि पंच कमिटी सदस्यांना सांगितले. पनवेल महानगरपालिकेमध्ये कोणतेही अशा प्रकारचे निर्णय असतील ती महासभा घेत असते, आयुक्त घेत नसतात. महासभेच्या परवानगीच्या शिवाय या इथं अशा प्रकारचं कोणतंही स्थलांतर किंवा नवीन बांधकाम हे महासभेच्या परवानगीच्या शिवाय होत नाही. महासभे इथे महासभा ही सत्तारूढ पक्ष भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष ह्यांच्या मतांच्या नुसार ती चालते, ह्यांच्या अभ्यासानुसार तो विषय मांडण्यात येतो, त्याच्याबद्दल चर्चा करण्यात येते. या इथं चर्चेशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येत नाही आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष यांनी जेव्हा जेव्हा या इथे कोळीवाड्यामध्ये कोणत्याही प्रकारची इथे निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल किंवा निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय हे आपण नेहमी समाजाला घेऊन पंच कमिटीला घेऊन काय तरी प्रत्येक वेळेला पंच कमिटीला घेऊन समाजाला घेऊन आपण निर्णय घेत असतो. या इथे मासळी बाजारामध्ये इथं स्थलांतराची कोणती आवश्यकता नाहीये. उलटा आमचं म्हणणं आहे की आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये असे आणखीन किमान 5 ते 7 आपल्याला किंवा 10 पण आपल्याला मासळी मार्केट अजून नवीन आपल्याला तयार करायला लागतील. इथे आमच्या सांधा भगिनी आहेत, मच्छी विक्रेता भगिनी आहेत, ज्यांना इथे ओटे कमी पडत असल्यामुळे त्यांना मग बाहेर बसायला लागते आणि म्हणून सांगतात त्यांच्यासाठी सुद्धा आणखी नवीन मच्छी मार्केट होतील यासाठी. पण इथं पनवेलमध्ये सध्या इथे कोळीवाड्यामध्ये एक मच्छी मार्केट आहे आणि दुसरा रोज बाजारमध्ये आहे, याच्याशिवाय नवीन मच्छी मार्केटची इथं आवश्यकता नाही आहे. जेव्हा जिथं आवश्यकता असेल तिकडं आपण बांधूच, पण हा मार्केट हा इथे पंच कमिटीकडून काही त्यांच्याकडून सूचना आल्याशिवाय कोणत्या तक्रारी आल्याशिवाय आणि त्यांच्याबरोबर चर्चा केल्याशिवाय या मच्छी मार्केटबद्दल कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही आहे. या इथे या मच्छी मार्केटची सध्या स्वच्छता ठेवण्याची, इथलं सध्या टापटीपणा ठेवण्याची, इथली व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवण्याची जबाबदारी ही पनवेल महानगरपालिकेची आहे, ती आयुक्त महोदयांची आणि प्रशासनाची आहे आणि ती त्यांच्याकडून करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा समर्थ आहे. या कोळीवाड्यातील सर्व जनतेचा या इथे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ते आहेतच आणि जर त्यांचा सांगता या इथं आपल्या पाठीशी असेल तर इथे शेतकरी कामगार पक्ष हा त्यांच्याकडे कोणता कार्यक्रम राहिलेला नाही आहे. म्हणून अशा प्रकारे आग लावण्याचं भांडणं लावण्याचं या इथं काम करत आहे. त्यांच्या या प्रवृत्तीचा मी इथे निषेध करतोच आणि अशा प्रकारचा कोणत्याही चर्चेमध्ये सुद्धा नाही आहे. असेल तर ते महासभेसमोर येईल आणि महासभा म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष कोळीवाड्यातील पंच कमिटी आणि समाज यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्याच्यावरती अंमलबजावणी होणार नाही असं या इथे मी परेश ठाकूर इथे विश्वास देत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.